नमस्कार, स्वागत आहे तुमचं नागरिक न्यूजमध्ये। आणि आजच्या टॉकिंग पॉईंटचा आपला विषय आहे महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना। म्हणजे ही महाराष्ट्र राज्य सरकारची योजना आहे आणि देशातली सगळ्यात मोठी आरोग्याची योजना आहे असं या योजनेला म्हटलं जातं। या योजना ही कशी राबते आहे, त्याचा लाभ खरोखरच ग्रामीण भागापातल्या रुग्णांना, गरजू रुग्णांना मिळतो आहे का, त्याच्यात काय काय लूपहोल्स आहेत आणि ती रिडिझाईन करण्याची मागणी का होते आहे, या संदर्भात आपण बोलणार आहोत। पण तत्पूर्वी नागरिक न्यूज या आमच्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला पण फॉलो करा। सगळ्यात आधी आपल्याला माहिती असेल की महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना आहे ही 2012 साली सुरू करण्यात आली। त्यावेळी तिचं नाव होतं राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना। आणि 2013 साली ही पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना संपूर्ण राज्यभर लागू करण्यात आली। आधी ज्यावेळी सुरू झाली त्यावेळी फक्त 8 जिल्ह्यांना मुंबईसही लागू होती। आणि 2017 साली या योजनेचं महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना असं नामकरण करण्यात आलं। 2018 साली केंद्राची आयुष्यमान भारत योजना सुरू झाली आणि 2020 पासून म्हणजे गेल्या वर्षीपासून ह्या आयुष्यमान भारत आणि महात्मा फुले योजना ह्या दोन्ही योजना या भारत सरकारची आयुष्यमान भारत आणि राज्य सरकारची महात्मा फुले योजना या दोन्ही योजना एकत्रितपणे आता आपल्या राज्यात राबवल्या जात आहेत। या योजनेविषयी म्हणजे महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेविषयी मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो। आधी त्याची योजनेबद्दलचा तपशील असा आहे की या योजनेमध्ये एकूण 996 आजार म्हणजे 996 आजार कवर करण्यात आलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे। आणि त्यासाठी 973 रुग्णालयं एनरोलमेंट म्हणजे अटॅच करण्यात आलेले आहेत, ज्याच्यामध्ये सरकारी रुग्णालय पण आहेत। आणि राज्यातल्या जवळपास म्हणजे राज्यामध्ये आपल्या 2.5 कोटी कुटुंब असतील, त्याच्यापैकी 2 कोटी 23 लाख कुटुंबांना याचा लाभ मिळतो आहे असं महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। आणि या योजनेअंतर्गत जवळपास आत्तापर्यंत 5 लाखाहून जास्त रुग्णांवर उपचार करण्यात आलेले आहेत। खरं तर ही 973 रुग्णालयं आहेत, त्याचबरोबर त्यामध्ये सरकारी पण रुग्णालयं आहेत। आणि या योजनेतले जे आजार आहेत या आजारांच्यावर किंवा आजारांच्या माहितीवर आपण जर नजर टाकली असता वेगवेगळ्या प्रकारचे आजार आहेत। या आजारांवर उपचार करताना महात्मा फुले योजनेत जो पॅकेज दिलं जातं हॉस्पिटल्सना ते पॅकेज आणि प्रत्यक्ष येणारा खर्च याच्यामध्ये खूप तफावत असते। आणि हेच तफावत मुळात माल प्रॅक्टिसचं म्हणजे या सगळ्या पळवाटा शोधून लुटीचं साधन बनलेली आहे असं आपल्याला काही डॉक्टरांनी सांगितलेलं आहे। आता ते कशी केली लूट जाते तो वेगळा प्रश्न आहे, पण त्याच्या प्रत्यक्ष तपशिलावर आपण नजर टाकणार आहोत की या योजनेमध्ये म्हणजे केवळ सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या 3 जिल्ह्यांचा विचार करता सिंधुदुर्गामध्ये 13 रुग्णालयं आहेत त्या योजनेमध्ये, आणि त्यात 7 सरकारी रुग्णालयं आहेत, त्याच्यामध्ये 1 गोव्याचं पण आहे GMC चं, आणि 6 खाजगी आहेत। रत्नागिरीमध्ये 17 रुग्णालयं आहेत, त्यात 10 सरकारी आहेत आणि 7 खाजगी आहेत। आणि रायगडमध्ये 21 रुग्णालयं आहेत, त्यात 10 सरकारी आणि 11 खाजगी आहेत। ह्या झाला किती रुग्णालयं आहेत त्याचा तपशील। पण या योजनेसाठी निकष तुम्हाला माहिती आहे, पिवळं आणि नारंगी रेशन कार्ड आणि काही ठिकाणी पांढरं रेशन कार्ड असलेल्या म्हणजे विशेषतः जो आदिवासी भाग आहे ते काही लोकांना पूर्वी दिली गेली होती पांढरं रेशन कार्ड, त्या लोकांनासुद्धा शेतकऱ्यांना ही योजना लागू आहे। आणि हे जे आजार ज्यावेळी रुग्णालयामध्ये एखादा रुग्ण ज्यावेळी रुग्णालयात जातो त्या कॅटेगरीमध्ये त्या योजनेमध्ये आजार हा रुग्णाचा आजार बसू शकतो की नाही हे तपासलं जातं आणि त्यानंतर त्याच्यावर उपचार केले जातात। पण या आजारांचं काय आहे, म्हणजे हे आजार ज्यावेळी तपासले जातात त्यावेळी ते कुठल्या कंडिशनमध्ये रुग्ण असावा लागतो, आता काय काय आजारांविषयीचं मी तुम्हाला तपशील सांगतो की काय निकष लावलेले आहेत, म्हणजे हे निकष ऐकून तुम्हाला वाटेल की ही योजना तयार करताना या गोष्टींकडे का लक्ष देण्यात आलेलं नाही, मुळात ही योजना रिडिझाईन का करण्याची गरज आहे, याची मागणी का होते, त्याचे आपण कारणं तपासतो आहोत। आता साधं उदाहरण आहे की समजा एखाद्या व्यक्तीला अपेंडिक्स असेल, अपेंडिसायटिस असेल, आणि अपेंडिक्स म्हणजे तुम्हाला माहिती आहे की आतड्याचा एक आंत्रभुजाचा भाग वाढतो आणि त्यामुळे तीव्र वेदना होतात आणि तो जर फुटला तर खूप डेंजरस असतं, धोकादायक असतं। या योजनेमध्ये अशा बस्ट अपेंडिक्सच्यावर रुग्णाला उपचार करण्याची तरतूद आहे, पण कधी, ज्यावेळी त्याचा अपेंडिक्स फुटेल त्यावेळी त्या रुग्णावर त्या योजनेअंतर्गत उपचार करता येतात असा निकष आहे। म्हणजे तोपर्यंत त्या रुग्णाने यातना सहन करायचा आणि अपेंडिक्स झाल्यानंतरसुद्धा अपेंडिक्स फुटेपर्यंत वाट पाहिजे या योजनेत उपचार करून घ्यायचे असेल तर। दुसरं एक उदाहरण मी तुम्हाला देतो की सीबीडी म्हणजे पित्ताशय, कॉमन बाईल डक ज्याला म्हणतात, सीबीडी डायलेट झाला तरच उपचार करता येतील। म्हणजे पित्ताशयात खडा झालेला आहे, पण तो पित्ताशयात खडा होऊनसुद्धा तो ज्यावेळी डायलेट होतं पित्त आणि ज्यावेळी ते सगळं मिसळतं
रक्तामध्ये कावळीसारखे आजार होण्यास सुरुवात होते त्यावेळी त्याच्यावर उपचार या योजनेअंतर्गत होऊ शकतात. हे तर काहीच नाही, मी तुम्हाला आणखीन एक उदाहरण सांगतो की साधा आजार असतो, अनेकदा आढळतो आपल्या सगळ्या ग्रामीण भागातल्या आणि सगळीकडे आढळतो, तो म्हणजे आजार किडनी स्टोन म्हणजे मूतखडा. आता हा मूतखडा काढण्यासाठी जे सर्जरी किंवा काय उपचार करावे लागतात त्या उपचार कधी करायचे असेही योजना सांगते. तर हा मूतखडा रुग्णाच्या कुठल्याही किडनीमध्ये असलेला किडनी स्टोन हा 18 mm पेक्षा जास्ती झाला तरच त्याच्यावर उपचार करायचे करण्यात या योजनेअंतर्गत येऊ शकतात. म्हणजे काय कसा तपशील आहे म्हणजे तोपर्यंत म्हणजे हा रुग्णाच्या एखाद्या किडनीमध्ये मूतखडाहून त्रास होत असेल तर त्या मूतखड्याची वाढ 18 mm होईपर्यंत त्याने वाट पाहायची, तोपर्यंत मरण येताना सहन करायच्या आणि 18 mm खडा झाल्यानंतरच तो या योजनेत बसू शकतो. अशा प्रकारचे हे निकष आहेत. त्यामुळे या खऱ्या निकषा या आजारांचा फायदा ग्रामीण रुग्णांना घेता येईल का उपचार या योजनेचा, हा खरा प्रश्न आहे. आता हे झाले आजारांचे निकष, अर्थात एखाद्या रुग्णालयानंतर तर रुग्णालयाकडून जी एम्पॅनल केलेली गेले आहेत म्हणजे याला अटॅच केले गेले आहेत ती त्या रुग्णावर योग्य उपचार करतात की नाही हे तपासण्यासाठी वेगवेगळे 85 निकष या योजनेच्या प्रशासनाने लावलेले आहेत अधिकाऱ्यांनी. ते गरजेचं आहे कारण खूपच मग भ्रष्टाचार होऊ शकला असता. अगदी पारदर्शी कारभार आवश्यक आहे, त्यामुळे त्या तपासण्यातून त्या निकषातून रुग्णालयाला जावंच लागेल. आणि कॅशलेस योजना आहे म्हणजे रुग्णाने एकही पैसा द्यायचा नाही आहे, पण गोम कुठे आहे ते आता आपण तपासणार आहोत खरी या योजनेची. तर या योजनेमध्ये जे काही आजार आहेत समाविष्ट केलेले त्याच्यामध्ये हृदयविकाराचे आजार आहेत, कॅन्सरसारखे आजार आहेत, ऑर्थोपेडिक म्हणजे हा सांधेरोपणासारख्या शस्त्रक्रिया आहेत आणि महिलांचे आजार विशेषतः गरोदरपणात होणारे आजार, डिलिव्हरीच्या वेळेला होणारे आजार आणि कॉम्प्लिकेशन जे आजाराचे आहेत त्याच्यावर उपचार करण्याची हे सगळे लिस्ट आहे आजारांची ती या योजनेमध्ये आहेत आणि त्या योजनेअंतर्गत ते उपचार करून घेता येतात. आता या सगळ्या ही जी योजना आहे जी देशातली सर्वात मोठी आरोग्य योजना म्हणून सांगितली जाते त्या योजनेतल्या 996 आजार आहेत, पण मी तुम्हाला फक्त 10 आजारांची इथे तपशील मी तुम्हाला सांगतो की त्या 10 आजारांवर करण्यात येणारे उपचार त्याला येणारा प्रत्यक्ष खर्च आणि योजनेतून मिळणारा अनुदान जे आहे म्हणजे योजनेतून दिले जाणारे खर्च याच्यात ते तफावत बघा. आता बघा इथे कोरोनरी बलून अँजिओप्लास्टी. आता कोरोनरी बलून अँजिओप्लास्टी म्हणजे तुम्हाला माहीत आहे की हृदयाकडे रक्त पुरवठा करणाऱ्या धमन्या असतात त्या आकुंचन होतात आणि त्याच्यामधला मार्ग कमी होतो आणि मग हे हा रक्तवाहिन्यांचा जिथे आकुंचन आहे तिथे तो मार्ग रुंद करावा लागतो आणि त्या शस्त्रक्रियेला अँजिओप्लास्टी म्हणतात आणि बलून टाकून ते अँजिओप्लास्टी केली जाते. अनेकांना हे माहीत आहे की हृदयविकाराचे जे रुग्ण असतात त्यांना ही उपचार पद्धती वापरली जाते, पण या उपचार पद्धतीमध्ये सरकारी योजनेतून म्हणजे महात्मा फुले योजनेतून मिळतात 80,000 आणि प्रत्यक्ष खर्च येतो 1,30,000 रुपये. आता तुम्ही म्हणाल की ही एवढी जी तफावत आहे ती कशी भरून काढणार डॉक्टर्स, हाच खरा प्रश्न आहे. आता आपण दुसरा आजार बघूया, पेरिनेटल ॲस्थेफेक्झिया. म्हणजे पेरिनेटल ॲस्थेक्झियामध्ये एक आपल्याला हा आजार असा आहे की ज्यावेळी नवजात बालकं असतात त्यांना ऑक्सिजनचा पुरवठा कमी झालेला असतो आणि ऑक्सिजनचा पुरवठा कमी झालेला असतो त्यामुळे त्यांच्या मेंदूंना इजा पोचण्याचा धोका असतो आणि मातेचंही आरोग्य धोक्यात येऊ शकतं. अशा कंडिशनमध्ये ही उपचार पद्धती त्याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे आणि या योजनेला म्हणजे या आजाराला योजनेतून मिळतात 40,000 आणि प्रत्यक्ष खर्च येतो त्याचा 1,20,000 रुपये. अशा प्रकारची ही तफावत आहे. तिसरा आजार आपण बघणार आहोत. तिसऱ्या आजारामध्ये आपण बघतोय की या आजाराचं नाव आहे प्रीटर्म सिव्हिअर हॅलाईन मेम्ब्रेन डिसीज. आता प्रीटर्म सिव्हिअर हॅलाईन मेम्ब्रेन डिसीज म्हणजे ज्यावेळी एखाद्या बालकाची वाढ नवजात बालकाची वाढ 30-32 आठवड्यात झालेली असते तेवढ्याच आठवड्याचं हे बालक असतं आणि त्याला श्वास घ्यायला खूप अडचण येत असते आणि त्यामुळे त्या बालकाला 7-8 आठवडे व्हेंटिलेटरवर ठेवावं लागतं आणि ते उपचार करावे लागतात. या योजनेमध्ये योजनेत म्हणजे या आजारावर योजनेतून मिळतात 80,000 रुपये आणि त्याला प्रत्यक्ष खर्च येतो 1,35,000 रुपये. अशा प्रकारची तफावत आहे. पुढचा आजार बघूया आपण. या पुढच्या आजाराचं नाव आहे पर्मनंट पेसमेकर म्हणजे पर्मनंट पेसमेकर इम्प्लांटेशन जे आहे
थोडक्यात जे हृदयविकाराचे रुग्ण असतात त्यांची हृदय गती नियंत्रित करण्याची गरज असते. पेसमेकर म्हणजे काय? तर आपलं हे जे कॉलरबोन असतं, या कॉलरबोनखाली एक छोटंसं इलेक्ट्रॉनिक उपकरण बसवलं जातं. हे इलेक्ट्रॉनिक उपकरण काय करतं, तर हृदयाचे ठोके हे ठराविक मर्यादेपेक्षा कमी येणार नाहीत याची काळजी घेत असतं, आणि तो पेसमेकर. आणि पेसमेकर अनेकांनी बसवलेला आहे यापूर्वी. या पेसमेकर योजनेसाठी योजनेतून मिळतात किती? फक्त 75,000 रुपये. आणि त्याला खर्च किती येतो? तर 2 लाखाच्या वरती खर्च येतो. किती तफावत आहे बघा. म्हणजे पेसमेकर, एखाद्या हृदयविकाराच्या रुग्णाला जर पेसमेकर बसवायचा असेल तर त्याला योजनेतून 75,000 रुपये मिळणार आणि 2 लाखापेक्षा जास्ती खर्च येतो. हेही गोष्टी आम्ही प्रत्यक्ष हॉस्पिटलशी बोलून कन्फर्म केलेल्या आहेत, जे ह्या योजनेमध्ये समाविष्ट आहेत. पुढचा आजार आपण बघणार आहोत. या योजनेचा पुढचा आजार आहे CABG. CABG म्हणजे थोडक्यात एक हृदयाची जी बायपास शस्त्रक्रिया आहे. या बायपास शस्त्रक्रियेसाठी 1,25,000 रुपये या योजनेतून मिळतात आणि प्रत्यक्ष खर्च येतो 1,90,000 ते जवळपास 2,25,000 रुपये. म्हणजे साधी बायपास शस्त्रक्रिया त्याला म्हणजे ही शस्त्रक्रिया ज्यावेळी करण्यात येते त्यावेळी बायपास शस्त्रक्रियाच म्हणतात, पण एवढी त्याला तफावत आहे. त्यानंतर आपण पुढचा आजार बघणार आहोत, मायट्रल वॉल रिप्लेसमेंट. आता मायट्रल वॉल रिप्लेसमेंट म्हणजे हृदयाची जी कमकुवत झडप असते, त्याला वॉल म्हटलं जातं, ती काढून त्या ठिकाणी कृत्रिम झडप बसवायची. त्यावेळी या योजनेतून या आजारासाठी दिले जातात 1,20,000 रुपये आणि प्रत्यक्ष खर्च येतो 2,80,000 ते 90,000 रुपये. फरक बघा. त्याच्यानंतर पुढचा आपण आजार बघूया. पुढच्या आजाराचं नाव आहे स्पायनल फ्युजन. म्हणजे स्पायनल फ्युजन म्हणजे पाठीच्या कण्यांचे जे मणक्याचे जे आजार असतात, त्या मणके त्यावेळी बेंड झालेले असतात. हा मणका सरळ करण्याच्या पद्धतीला स्पायनल फ्युजन म्हणतात. त्या स्पायनल फ्युजन अनेक वृद्ध लोकांमध्ये किंवा तरुणांमध्ये पण आढळतं आणि स्पायनल फ्युजनसाठी 50,000 रुपये योजनेतून मिळतात आणि त्याला 80,000 वरती खर्च येतो सगळा हॉस्पिटलायझेशनचा. त्याच्या पुढचा आजार आपण बघणार आहोत. या आजाराचं नाव आहे प्रायमरी नी रिप्लेसमेंट. म्हणजे ही गुडघे किंवा सांधेरोपणाची शस्त्रक्रिया आहे. तुम्हाला माहिती असेल की अनेकांना आता, म्हणजे तुम्ही TV पाहत असाल की प्रत्येक चॅनल्सवर या सांधेरोपणाच्या हॉस्पिटलची ॲडव्हर्टाईज असते, अनेक ठिकाणी सतत चालू असते. म्हणजे गुडघेदुखी आता हा कॉमन प्रॉब्लेम झालेला आहे. 40 वरती तर हमखास गुडघेदुखी येते आणि त्या गुडघेदुखीनंतर म्हणजे विशेषतः वृद्धांना ती शस्त्रक्रिया करून घ्यावी लागते. नी गुडघा रोपण करावं लागतं, सांधेरोपण करावं लागतं. आणि याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. एक तर हा गुडघा इम्पोर्टेड त्याचं एलिमेंट बसावं लागतं किंवा इंडियन एलिमेंट बसावं लागतं. त्यासाठी खर्च दिला जातो योजनेतून 50,000 ते 60,000 रुपये आणि प्रत्यक्ष खर्च जवळपास 1,50,000 वर येतो. म्हणजे सांधेरोपण हे गुडघे प्रायमरी नी रिप्लेसमेंट ही अतिशय आवश्यक गोष्ट आहे. ग्रामीण भागातल्या लोकांना तर हे आजार सर्रास आढळतात आणि त्यामुळे गुडघेदुखीवर त्यांना उपचार करायचे असतील तर मग एवढा खर्च त्यांना करावा लागतो. आता हा का करावा लागतो त्याविषयी आपण बोलू. परंतु 50,000 ते 60,000 रुपये या योजनेतून दिले जातात, त्याच्यावरती दिले जात नाही. त्याच्या पुढचा आजार आपण तपासणार आहोत. हा पुढचा आजार आहे झेलॉक्स केमोथेरपी. ही कर्करोगाविषयीची एक उपचार पद्धती आहे, तुम्हाला माहिती आहे केमोथेरपी. आणि केमोथेरपीसाठी या योजनेतून मिळतात फक्त 4,000 रुपये आणि जवळपास ही सगळी रुग्णाला त्याचं ही केमोथेरपी देणे आणि त्यासाठी त्याचं मॉनिटर करण्याला जवळपास 15,000 ते 20,000 रुपये खर्च येतो, म्हणजे कर्करोगाच्या रुग्णांना. आणि त्याच्या पुढचा आजार आपण तपासणार आहोत, हा CHOPR. म्हणजे ही सुद्धा कर्करोगा विषयीच उपचार पद्धती आहे. या कर्करोगाविषयी या उपचार पद्धतीला योजनेतून मिळतात 20,000 रुपये आणि त्यासाठी खर्च येतो जवळपास 55,000 रुपये. एवढी ही तफावत आहे. आता तुम्ही म्हणाल ही तुम्हाला का सांगितली, हे 10,000 मी तुम्हाला उदाहरण सांगितलं. ही जी तफावत आहे, ही तफावत असतील तुमच्या मनात प्रश्न येत असेल तर इतके हॉस्पिटल्स ही योजना का राबवतात आणि कशासाठी राबवतात इतके. मग जर तफावत असेल आणि सरकारचे दर एवढे कमी असतील, अर्थात सरकारने म्हटलेलं आहे या योजनेच्या अधिकाऱ्यांनी की 2020 काही पॅकेजेसचे दर त्याने वाढवले होते, परंतु ते काही पॅकेजेसचे दर वाढवले. विशेषतः याच्यामध्ये एक गोष्ट नक्की आहे की डायलिसिस असेल किंवा हृदयविकाराचे काही गंभीर आजार असतील तर या आजारांमधून त्या रुग्णांना रिलीफ मिळतो या योजनेमध्ये, त्यांना एक पैसा द्यावा लागत नाही. परंतु असं जरी असलं तरी या आजारांमध्ये जर एवढी तफावत असेल योजनेतून मिळणारा खर्च, योजनेतून मिळणारं पॅकेज आणि प्रत्यक्ष येणारा खर्च, मग काय होतं की हे रुग्णालय, अनेक रुग्णालय ही योजना राबवायला तयार होत नाहीत, ते निरुत्साही होतात आणि मग त्यांना ती योजना तिथे राबवली जात नाही. अशा या योजनेतून काढून टाकलेल्या हॉस्पिटलची संख्या आतापर्यंत 373 आहे. म्हणजे आता नंतर अलीकडे ही रुग्णालय काय ॲड करण्यात आली, पण ही योजना आम्हाला नको असं सांगणारी हॉस्पिटल्स आहेत. आता जी योजना राबवत आहेत त्याच्यामध्ये आपल्याला असं कळतं
की काही डॉक्टरांनीच ही माहिती दिलेली आहे, ते कॅमेऱ्यावर बोलण्यास तयार नाहीत. परंतु एखाद्या रुग्णाला जर हा खर्च मोठा वाटत असेल आणि तो रुग्ण त्या योजनेमध्ये बसवायचा असेल, तर जी वजी तफावत आहे ती तफावत त्या रुग्णाकडून घेतली जाते. तो रुग्ण द्यायला तयार असतो आणि त्याचं बिल मात्र त्याला दिलं जात नाही. अशा प्रकारची ॲडजस्टमेंट ही योजना राबवताना केली जाते. परंतु असं जर या योजनेच्या अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं, तर दुसरी एक त्याला चेकिंग असं आहे की ते त्या रुग्णाच्या घरी जातात ज्याने हा उपचार करून घेतलेला आहे आणि त्याचा जबाब घेतात. अशी जर कोणी तक्रार केली तर पुन्हा त्या हॉस्पिटलवर कारवाई होऊ शकते आणि त्या कारवाईतून त्या उपचाराचे जे पैसे आहेत म्हणजे सरकारकडून मिळाले त्याच्या 5 पट वसुली कधीकधी लावली केली जाते, दंड आकारला जातो. असे आतापर्यंत जवळपास 3 कोटीहून जास्त रुपये अशा प्रकारची फसवणूक करणाऱ्या हॉस्पिटल्सकडून या योजनेमध्ये रिफंड घेण्यात आलेले आहेत. हे पण कारवाई आहे, कारवाई आवश्यक आहे. ही योजना पारदर्शक होणं आवश्यक आहे. योजना चांगली आहे, परंतु अशा प्रकारची तफावत असेल तर ही योजना किती लोकांपर्यंत पोहोचणार आहे? मग काही लोक असे करतात की जर या संबंधात योजनेमध्ये एवढी तफावत असेल आणि रुग्ण त्याला तयार नसेल तर सरळ खाजगी डॉक्टर सरकारी रुग्णालयात जा म्हणून सांगतात आणि मग त्याला या योजनेचा तिथे लाभ घ्यावा लागतो. परंतु होतं काय की सरकारी रुग्णालयातलं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला माहिती आहे ते तेवढंसं चांगलं नाही, त्यामुळे तर खाजगी रुग्णालयांमध्ये ही योजना राबवण्यात आली. आणि सरकारी रुग्णालयात मग उपचार होत नाहीत, मग रुग्णाला शेवटी नाईलाजाने परत खाजगी रुग्णालयात दाखल करावं लागतं. खरं तर या योजनेतले सगळे आजार सरकारी रुग्णालयांमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. म्हणजे या ही योजनाच म्हणजे महात्मा फुले आरोग्य योजना जी आहे, ही योजनेतले सगळे आजारांवर उपचार सरकारी रुग्णालयात होतात. परंतु सरकारी रुग्णालयात जे काही उपचार होतात ते खाजगी दवाखान्यांना करायला परवानगीच नाही हॉस्पिटल्सना. म्हणजे उदाहरणार्थ हिस्टॅक्टॉमी आहे, त्याच्यानंतर डोळ्याचे काही महत्त्वाचे ऑपरेशन्स असतील, किंवा तुम्हाला जर एखादी हिस्टॅक्टॉमी म्हणजे गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया असेल किंवा आणि काय दुसरी मोठी शस्त्रक्रिया असेल स्त्रियांच्या बाबतीतली, तर हे 4-5 आजार ते कितीही जरी ऑल इक्विप असलं हॉस्पिटल तरी त्यांनी ते करायचे नाहीत. अशा प्रकारच्या अनेक अटी आणि जाचक निर्बंध हॉस्पिटलांसोबत लादलेले गेले आहेत, तरी पण ही योजना राबवली जाते आहे अनेक हॉस्पिटलकडून. आता ही का राबवली जाते आहे, कशी काय राबवली जाते आहे, जर एवढी तफावत असेल तर कशी राबवली जाते आहे, आणि जर तफावत असतानासुद्धा योजना राबवत असेल तर प्रत्यक्ष रुग्णांना कॅशलेस हा जो काय उद्देश आहे तो उद्देश सफल होतो आहे का शासनाचा, हे तपासण्याची गरज आहे. आणि जर ह्याच्यामध्ये आणखी हे माल प्रॅक्टिसिंग व्हायचे नसेल तर या योजनेचं रिडिझायनिंग आणि पुन्हा ती रिस्ट्रक्चर करण्याची गरज आहे. हे दर रिवाईज करणं, त्याची उपचार पद्धती असं प्रोसेसिंग सुलभ करणं याची गरज आहे. कारण सगळ्या अनेक डॉक्टरांशी आम्ही बोललो, त्यांचं असं म्हणणं आहे की ज्यांना चांगल्या प्रकारे योजना राबवायची आहे त्यांनी काय करायचं, त्यांनी माल प्रॅक्टिसेसकडे वळायचं का? आता माल प्रॅक्टिस या योजनेत होतच नाही असं काही सांगता येत नाही. ह्याचं उदाहरण मी शेवटी जाता जाता तुम्हाला सांगतो की याच 27 मेला म्हणजे मेच्या 27 तारखेला सरकारनं एक GR काढला. 27 मे 2021 साली या महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेसंदर्भात या GRमध्ये काय म्हटलेलं आहे की असे आढळून आलेले आहे की रुग्णालयांकडून खाजगी रुग्णालयांकडून या योजनेची माहिती दिली जात नाही, ज्यादा पैसे घेतले जातात आणि कमी दर्जाच्या सेवा घेतल्या जातात. हे कोण म्हणत आहे? सरकारच म्हणत आहे. आता ही योजना सुरू झाली 2013 साली राज्यभर आणि 27 मे 2021 साली म्हणजे 8 वर्षांनी सुद्धा हा GR सरकारला काढावा लागतोय की या योजनेची माहिती दिली जात नाही, ज्यादा पैसे घेतले जातात आणि कमी दर्जाच्या सेवा दिल्या जातात. हा GR का काढायला लागतो? जर ही योजना जर एवढी चांगली असेल, कॅशलेस असेल, हा GR का काढावा लागतो? म्हणजे याच्यामध्ये कुठेतरी त्रुटी आहेत. आणि म्हणूनच अनेकांकडून विशेषतः रुग्णांकडून ही मागणी होते की या योजनेचं रिडिझाईन करा, डॉक्टरांकडून ही मागणी होते की ती पुन्हा एका नव्या पद्धतीची योजना तयार करा, त्यातले आजारांवरचे देण्यात येणारे पॅकेजेस आणि प्रत्यक्ष येणारा खर्च याचा मेळ घाला. कारण डॉक्टर असं म्हणतायत की एकेका योजने एकेक ऑपरेशन करायचं, त्याला ॲनॅस्थेसिस लागणार, त्याला ऑपरेशन थिएटरची सगळी साधनसामुग्री लागणार, ऑक्सिजनचा सगळा व्हेंटिलेटरचा सेटअप लागणार आणि त्याशिवाय पुन्हा फॉलोअपचे उपचार असतात ते सगळं लागणार. जे इन्स्ट्रुमेंट्स असतात मशीन्स, या मशीनचा खर्च जास्त येतो मेंटेनन्सचा. आता साधी MRIची जर मशीन घेतली आपण MRI स्कॅनिंगची, तर त्या MRI स्कॅनिंगचा वर्षभराचा मेंटेनन्स आहे जवळपास 33 लाख रुपये, 33 ते 34 लाख रुपये. आणि साधं CT scan मशीन घेतलं त्याचा 25 लाख रुपये खर्च आहे वर्षभराचा मेंटेनन्सचा. आणि तज्ज्ञही ग्रामीण भागात मिळत नाहीत. काही ऑपरेशनचे जे आजारांचे जे कंडिशन्स आहेत ते काही सर्जरीज लॅप्रोस्कोपिक करायच्या अशी कंडिशन राहतात, तर ग्रामीण भागामध्ये लॅप्रोस्कोपिक सर्जन कुठे मिळणार? जे हॉस्पिटल या योजनेला पॅनल्ड आहेत आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन मिळालं तरी त्याला तेवढे पैसे तेवढं त्याला पगार मानधन देण्याएवढी तेवढं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायला खूप खर्च येणार. आणि त्यामुळे ही योजना खरोखरच जर विशेषतः ग्रामीण भागामध्ये जर त्याच्या योजनेचे फायदे करून घ्यायचे असतील तर त्या योजना रिडिझाईन करा म्हणून मागणी केली जाते.
आणि बघूया आपण या आजच्या आपल्या ह्या सगळ्या तपशिलाचा दखल महाराष्ट्र शासन घेतं की नाही, ती घेतली तर बरंच होईल. आणि पुन्हा एकदा जर आयुष्यमान भारत आणि ही योजना जर एकत्रितपणे राबवायची असेल तर यासाठी म्हणजे ह्या योजना चांगल्या आहेत सरकारच्या, कारण आरोग्यावर 40% जास्ती खर्च होतो गरिबांचा त्यांच्या उत्पन्नाचा, असा जागतिक आरोग्य संघटनेचे अहवाल आहे. आणि त्यामुळेच कोविडनंतर हे सगळं आरोग्याचे प्रश्न एवढे महत्त्वाचे मानले गेलेले आहेत, त्याकडे जर गांभीर्याने पाहायचं असेल आणि त्याचा फायदा खरोखरच जनतेला करून द्यायचा असेल तर या योजनेचं पुन्हा एकदा रिस्ट्रक्चर करावं आणि रिडिझाईन करावं अशी मागणी होताना दिसते आहे. टॉकिंग पॉईंटमध्ये आज आपण इथेच थांबतो आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या नागरिक न्यूज या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला पण लाईक करा. धन्यवाद.